मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहेत बर्की वॉटरफॉल बघण्यासाठी. बर्कीचा धबधबा जो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आज आमचा दुसरा भाग आहे. चला तर पाहूयात पुढचा प्रवास कसा होतोय. बर्कीच्या लोकेशनला आलेलो आहे आणि आता इथं पहिला पूर्वी इथं बर्कीच्या इथं एक 2-3 किलोमीटर चालायचा प्रवास होता. तो आता रस्ता केल्यामुळे तो स्किप झाला आहे आणि डायरेक्ट इथं ह्या नवीन तलाव आहे. या तलावाच्या इथे आपल्याला डायरेक्ट पोचलं जातं. तर या तलावापासून आपण सुरुवात करून या इकडे दिसतो आपल्याला धबधबा, त्या दिशेने जायचं आहे. चला तर पाहूया पुढील प्रवास. 1-2 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे, ते सुरुवात झालेली आहे. तर हे ट्रेकिंगमध्ये हे अशा प्रकारचा रस्ता आहे. तर हे असंच चालत 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 जायचं आहे. पुढेही कशा पद्धतीचा रस्ता आहे ते दाखवतो तुम्हाला. चला या छोट्याशा ट्रेकमध्ये हे अशा प्रकारचा रस्ता आहे मागे दिसत असेल तुम्हाला. धबधब्याकडे जाताना हे अशा प्रकारचा रस्ता आहे. या इथं दगडांचा रस्ता थोडाफार बनवलेला आहे. त्यातून पर्यटक फिरत असतात. फिरत असताना पक्ष्यांचे आवाज खूप सुंदर येतात. थोडासा उतार आहे, इथं पाय घसरण्याची शक्यता दाट आहे. तर शिस्तीत उतरा. एकदम घनदाट जंगल मध्ये आपला प्रवास होत आहे. धरण्यासाठी इथं साइड बार लावले, तर त्याच्यासाठी आपण येऊ शकतो. पर्यटकांची खूप गर्दी असते, परंतु लॉकडाऊनच्यामुळे आता जास्त पर्यटक नाही आहेत. पण रविवारचा दिवस धरला तर तुरळक पर्यटक असतात. हे तुम्ही पाहू शकता इकडे घनदाट जंगल काय स्वरूप आहे. इकडे एकदम शांतता, पण पर्यटक असले की शांततेचा भंग होतो इथे. आता सध्या तरी काही पाऊस नाही आहे, पण पाऊस असतं तर अजून खूप सुंदर वाटलं असतं. भिजत भिजत जाणं तुम्ही पाहू शकताय. जंगल या इकडे पाण्याचा आवाज येतोय, जे की धबधब्याचं पाणी इकडे येते. पाय वाट केलेली आहे इथं, त्यामुळे रस्ता सापडण्यास काही तुम्हाला अडचण येणार नाही. तसेच या बॅरिकेड असल्यामुळे आपल्याला रस्ता धबधब्याकडे कसा जायचा हा निवांत सापडेल.
वरखीचा धबधबा हा कोल्हापूरहून 55 किलोमीटर अंतर पडतं, तसेच सांगलीहून 80 ते 90 किलोमीटर अंतर पडतं. सांगलीहून वडगाव ते शिएफाटापासून रत्नागिरी हायवेपासून आसुर्ले पोर्ले फाटा, तिथून कोतोली गाव येते. कोतोलीमधून 35 किलोमीटरच्या आसपास बरकी धबधबा आहे, तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. मस्त पाण्याचा आवाज येतोय, खळखळ खळखळ, आणि एकदम गार वातावरण आहे इथं. पावसाचं प्रमाण इथं जास्त असल्यामुळे आणि जंगल असल्यामुळे इथे जळू नावाचं एक किडा किंवा आळी टाईप जीव आहे, तो जर पायाला किंवा कुठेही जर पकडला आपल्याला तर तो लवकर निघत नाही आणि आपलं रक्त ओढून घेत राहतो. तर ते आपल्याला चिकटलेलंसुद्धा आपल्याला लवकर लक्षात येत नाही की आपल्याला जळू चिटकलं आहे. तर जळू ह्या किड्यापासून आपण सावध राहावं, त्याची काळजी घ्यावी. घनदाट जंगल, फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा आवाज एवढंच. हा रस्ता आहे, वन डे ट्रीप साठी हा बरकी वॉटरफॉल, तर त्यामध्ये तसेच त्यामध्ये ट्रेकिंग सुद्धा होऊन जाते, तर त्यासाठी हा एक बेस्ट प्लेस आहे. धबधब्याचं जे पाणी येतोय ते तुम्हाला दाखवतो, त्याची ही वाट आहे. हे निकळ स्वच्छ पाणी हे आहे, ते धबधबा जिथे पडतो तेच पाणी इकडे येते. फक्त आणि फक्त पाण्याचा आवाज पाहू शकता आपण. ऑलमोस्ट आम्ही धबधब्याजवळ आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो धबधब्याचा सुंदर नजारा. फायनली आम्ही धबधब्याजवळ आलेलो आहे, तर धबधब्याची विध्वस तुम्हाला दाखवतो. चला तर आम्ही पोहोचलेलो आहे हा बरकीच्या धबधब्याजवळ. एकदम गार थंड हवा येते. आनंद मिळत आहे, पाण्याचे चुकार उडत आहेत.
पाण्याचाही कळकटा देतोय. मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही, कारण इथे पाण्याचा आवाज खूप आहे. आमचा हा बरकी धबधब्यातला पहिला धबधबा झालेला आहे. जाता जाता दुसराही धबधबा अजून एक आहे, तोही तुम्हाला दाखवतो. तर त्या दिशेने आम्ही आता निघालेलो आहे. चला तर पाहूया पुढचा धबधबा. पहिल्या धबधब्याला जाण्यासाठी आपण इकडून येतो, त्या मार्गे येतो व या इकडे आपल्याला खाली जावं लागते. तर इकडून हा धबधबा आपण पाहून झाल्यानंतर तसाच आपल्याला ह्या इथं नवीन एक रस्ता निघतो, तो ह्या मार्गे निघतो. धबधबा आहे तो बघण्यासाठी आपण जात आहे. चला तर पाहूया. तिकडेही अशाच प्रकारचे पायवाट केलेली आहे. धबधब्याकडे जाताना सुद्धा त्याचप्रमाणे घनदाट जंगल आहे, एकदम सुकसुकाट. फक्त पाण्याचा आवाज येतो. त्या धबधब्याचं पाणी इकडं वाहते, त्या पाण्याचा आपल्याला आवाज येतो. त्या दुसऱ्या धबधब्याकडे जाणार होतो आपण. तो धबधबा आलेला आहे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अशा तऱ्हेने आमचे आज दोन्हीही धबधबे पाहून झालेले आहेत. तर आता आम्ही लागलोय परतीच्या वाटेला. तर आपण ही या ट्रिपचा आनंद घ्यावा, या धबधब्यांचा आनंद घ्यावा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.